नमस्कार, टाईम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते. मराठी नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त सागर संगीत अशी मस्त पटकन बनणारी थाळी बनवली आहे, तर ही थाळी आपण लगेचच सुरुवात करूया. देवाचं नाव घेऊन आणि मस्त गॅसची पूजा करून आपण रेसिपीला सुरुवात करतोय. गोड पदार्थ आम्रखंडापासून आपण सुरुवात करतोय. तर आदल्या दिवशी रात्री इथे बारीक चाळणीवरती मी एक कपडा घेतलेला आहे, कॉटनचा कपडा. त्यावरती फ्रेश 1 किलो दही वापरलेलं आहे. तर हा कपडा जो आहे तो पूर्णपणे बंद करून त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं, म्हणजे आपल्याकडे चक्का उरणार आहे. तर पाणी पूर्णपणे काढून टाकल्यानंतर इथे ताट ठेवले आणि ताटावरती जड आपल्याला काहीतरी ठेवायचं आहे. तर खलबत्त्याचा मी इथे वापर केला. साधारण 4 तास मी खलबत्ता असाच ठेवला होता. त्यानंतर इथे तुम्ही बघताय आपला चक्का आपल्याला मिळालेला आहे. हा जो चक्का आहे तो बाहेर ठेवला तर आंबट होईल, म्हणून हा चक्का मी एका भांड्यामध्ये एका बाऊलमध्ये काढून घेतेय. आणि तो बाऊल जो आहे तो मी फ्रीजमध्ये रात्रभर ठेवला होता. आता आज हा चक्का मी फ्रीजच्या बाहेर काढलेला आहे आणि व्यवस्थित तो फेटून घेतेय. इथे चमच्याच्या सहाय्याने जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी हा चक्का व्यवस्थित एकसारखा करून घेतलाय. मऊसूद आपल्याला इथं चक्का मिळालाय. यामध्ये आपण आंब्याचा जो रस असतो, म्हणजे आंबे 3 आंबे हापूस घेतले ते पिळून घेतलेले आहेत. यामध्ये पाण्याचा जराही वापर केलेला नाही. त्यानंतर लगेचच साखर पण ॲड केली. पिठी साखर जवळजवळ 800 ते 900 ग्रॅम मी इथं वापरली आहे, कारण अजूनही हापूस आंबे जे आहेत ते गोडसर नाही आहेत. तर थोडी जास्त मला साखर इथं वापरावी लागली. साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. मग वेलची पूड 1/2 चमचा घातली आहे. जायफळ थोडंसं किसून घातलं आहे आणि मध घातलेलं आहे मी 2 ते 3 चमचे. ड्रायफ्रूट घेतलेत, काजू बदाम पिस्ते त्याची पावडर करून घेतली, तीही यामध्ये ॲड केली आहे. आम्रखंडाला छान रंग यावा म्हणून दुधावरची जी साय होती त्यामध्ये मी केशरचे धागे भिजत घातले होते, तेही मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता मस्त आम्रखंडाला रंगही आलेला आहे आणि चवही. सगळ्यात शेवटी इथे ड्रायफ्रूट मी घेतलेले आहेत आणि आंब्याचे काही फोडी मी इथे वरती सजवलेले आहेत. आता हे आम्रखंड जे आहे ते जेवण बनवेपर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आम्रखंड बनवेपर्यंत मी कुकरला बटाटे उकडून घेतलेत. आता हे बटाटे आहे त्याच्या साली काढून घेतल्यात आणि फोडी करून घेते. त्यासोबत 2 कांदे चिरून घेतलेत, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. पुरीसोबत मुलांना आवडणारी अशी मस्त बटाटा भाजी बनवूया. तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं, मिरच्या आणि कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची याचा ठेचा थोडासा बनवून ठेवला होता, तर 1 चमचा ठेचा वापरला आहे. मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि आता व्यवस्थित बटाटे जे आहेत ते आपण इथे मिक्स करून घेऊया. ही भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि पुरीसोबत अतिशय टेस्टी लागते. मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. व्यवस्थित भाजी मिक्स केल्यानंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर, आपली भाजी तयार झाली. लगेचच पुरीसाठी मी इथं पीठ मळते. 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी इथे 2 चमचा रवा आणि 2 चमचे बेसन घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची, म्हणजे तळलेल्या पुऱ्यांना रंग खूप छान येतो. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा जो मळतो आहोत किंवा पीठ जे मळतो आहोत ते घट्टसर हवं, म्हणजे पुऱ्या छान फुलतात. इथे पीठ आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. पुलाव बनवणार आहे. पुलावसाठी मी इथं बासमती तांदळाचा वापर केला. 1 वाटी तांदूळ घेतलाय. तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि तांदूळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. पुलाव आपण कुकरमध्येच करतो आहोत, फटाफट बनतो आणि खूप टेस्ट छान येते. 2 चमचे तेल आणि 2 चमचे तुपाचा वापर करूया. खडा मसाला घालूया. लवंग, काळी मिरी, तमालपत्र, स्टारफूल, वेलची आणि दालचिनी घातलेली आहे. तसंच 1 चमचाभर आपण इथं जिरं वापरतोय. उभा चिरलेला 1 मोठ्या साईजचा कांदा इथं घातलाय. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, थोडासा रंग चेंज झाला व्हायला हवा. आलं घेतलेलं आहे 1 इंच किसून. 2 मिरच्या आणि काजू घेतलेले आहेत 7 ते 8. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलंय. परतून घेतल्यानंतर भाज्या ॲड करायच्यात. फ्लॉवर घेतलाय, वाटाणा, गाजर, नंतर फरसबी घेतलेली आहे आणि बटाटाही मी ॲड केलेला आहे. तर या सगळ्या भाज्या छान परतून घेतल्यानंतरच आपण यामध्ये तांदूळ घालतोय. तांदूळ जो आहे त्यातलं पाणी आपण अगोदरच काढून टाकलं होतं. तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तांदूळ जितके आहे त्याच्यात डबल, म्हणजे 2 वाट्या पाणी घातलंय. व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि नंतर आपण कुकरच्या मध्यमाचेवरती 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर गायर झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता खूप छान असा मस्त आपला पुलाव लगेचच तयार होतो. टेस्टला खूप भन्नाट लागतो. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीने पनीर मखनी बनवायला घेतीये. थोडंसं तेल घेतलं. यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घेतलेत मध्यम आकाराचे. लसणाच्या 4 कुड्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर कोथिंबीरच्या फक्त काड्या वापरल्यात, 1 टमॅटो घेतलाय मोठ्या साईजचा,
थोडेसे काजू घातलेत आणि मीठ घालून आपण इथे मस्त मसाल्यासाठी हे सगळं व्यवस्थित परतून घेतोय. कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर आपण झाकून ठेवले आणि थंड करून घेतले. आता मिक्सरच्या जारमध्ये हे मिश्रण काढून घेतेय. थोडासा पाण्याचा वापर करून आपण पेस्ट बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला पनीर मखनीला खूप छान अशी चव येणार आहे. कढईमध्ये आता मी तेल घेतलंय आणि इथं बटरचा वापर करते. बटर गरम झाल्यानंतर इथं जिरं घेतलं आणि तमालपत्र घातलेलं आहे. एक चमचाभर काश्मीरी मिर्च घालायचं, म्हणजे पनीरला खूप छान रंग येतो. पेस्ट जी आहे ती पूर्ण पेस्ट यामध्ये काढून 4 ते 5 मिनिटासाठी ही पेस्ट व्यवस्थित तेल बटरमध्ये परतून घेतली आहे. मसाले घालून घेऊया. लाल तिखट घेतले, धनेपूड, जिरेपूड घेतलेली आहे. त्यानंतर पनीरचा किचन किंग मसाला जो आहे तो 2 चमचे, थोडीशी हळद आणि मीठ घातलेलं आहे. मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, म्हणजे मसाला अजून व्यवस्थित आपल्याला परतता येईल, जळणार नाही. झाकण ठेवलेलं आहे. झाकण काढल्यानंतर आपल्याला जितकं भाजीला थिकनेस हवंय तितकं आपण इथे पाणी ॲड करूया. नंतर आपण पनीर घालतोय मध्यम आचेवरती आणि कसुरी मेथी मी इथं बारीक करून घेतली हातावरती, ती घातली. गरम मसाला सगळ्यात शेवटी घालतीये. कोथिंबीर घातली बारीक चिरलेली. सगळं मिक्स केल्यानंतर मस्त आपली भाजी इथे तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला इथे मलाई जी असते ती इथे आपल्याला घालावी लागते आणि थोडीशी परत कोथिंबीर मी पेरलेली आहे. अशा पद्धतीने मस्त पनीर मखनी आपली तयार झालेली आहे. भजीचं पीठ इथं आपण भिजवून घेऊया. 2 उभे कांदे चिरून घेतले, 3 मिरच्या हिरव्या बारीक चिरलेल्या घेतल्यात. कोथिंबीर बारीक चिरलेली आपण वापरतोय. आलं लसूण आणि मिरचीचे जे थोडं वाटण होतं ते 1 चमचा घेतलंय. हळद 1/2 चमचा, 1 चमचाभर लाल तिखट, त्यानंतर धनेपूड 1 चमचा घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतोय. कांदा भजी आपण इथं बनवतोय. बेसन घेतलं 1 वाटीभर, त्यानंतर छान कुसकुशीत हवं म्हणून 2 चमचे आपल्याला इथं तांदळाचं पीठ वापरायचंय. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडा पाण्याचा वापर करून आपण भजीचं हे पीठ जे आहे ते भिजवून ठेवायचंय. जितकं छान हे भजीचं पीठ भिजवलं जाईल किंवा भिजलं जाईल तितकी भजी छान खुसखुशीत कुरकुरीत होतात. पीठ आपण बाजूला ठेवतो आणि कोशिंबीर बनवून घेऊया. 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टमॅटो, 2 चमचे दाण्याचा कूट घेतलाय, दाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे. 1/2 वाटीला थोडं जास्त असं मस्त फ्रेश दही वापरलंय. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. अगदी मस्त पटकन बनते ही कोशिंबीर आणि खूप छान लागते. थोडं तडक्याची जरूर असते, तडका देऊया. 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरं घेतलंय, मोहरी घेतलेली आहे, थोडीशी हिंग घालतीये मी, कढीपत्त्याची आपल्याला पानं वापरायचेत आणि 1 मिरची परत बारीक चिरलेली इथे वापरते, म्हणजे तडका खूप छान होतो. आता तडका जो आहे तो कोशिंबीरवरती काढून घेतलाय, मिक्स करून घेतलेला आहे. कोशिंबीर इतपत आपण तयार करून ठेवायची आणि जेव्हा आपण पानामध्ये वाढणार आहोत तेव्हाच मीठ आणि साखर घालायची, कारण मीठ घातल्यावर लगेचच कोशिंबीरीला पाणी सुटायला लागतं. आता लगेचच मी पानं वाढायला घेणार आहे म्हणून मी इथे मीठही चवीनुसार घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घातली आहे. मिक्स करून तुम्ही पानामध्ये कोशिंबीर वाढू शकता. आपला स्वयंपाक अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलेला आहे. सणवार म्हटलं की कुरडई, पापड या गोष्टी आपल्याला लागतातच. तर पापड तळून घेतले, छान कुरडई आहे मी गरम तेलामधनं काढून घेतलेल्या आहेत. आता यानंतर लगेचच भजी तळून घेतेय आणि भजी तळताना इथे तेल तापलेलं हवं आणि छान छोट्या छोट्या भजी इथे मी सोडतीये. कांदा भजी अतिशय टेस्टी लागतात आणि पटकन बनणारी अशी बेसिक रेसिपी आहे. कांदा भजी जी आहे ती कलर चेंज झाला की छान काढून घ्यायची, मस्त खुसखुशीत भजी बनली होती, टेस्टला अतिशय मस्त झाली होती. आता गॅसची फ्लेम मी थोडीशी बारीक केली आहे आणि इथे पीठ जे आहे ते व्यवस्थित परत एकदा तेलाचा हात लावून मळून घेतलंय. त्याचे छोटे छोटे परत बॉल्स बनवून घेतलेत, म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला लाटता येतील. तर मदतीला कोणी असेल तर उत्तमच, नाही तर मी 4-4 पुऱ्या लाटून घेते आणि तळून घेते. तर इथं एकसारखी आपल्याला किनारी व्यवस्थित लाटून घ्यायच्यात, अशी छान एकसारखी पुरी इथे लाटून घेतली. आता तळायला घेऊया. तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं चमच्याने, मस्त पुरी जी आहे ती फुलते आणि रवा बेसन याचा वापर केल्यामुळे छान पुऱ्या इथं बनल्या आहेत. आणि एकदाच फक्त ती त्याची साईड जी आहे ती चेंज करायची. जास्त साईड चेंज केल्या तर त्या पुऱ्या तेलकट होतात. पुऱ्या तळून घेतल्यानंतर नैवेद्याचा ताट भरलेला आहे. इथे आम्रखंड तुम्हाला दिसतंय, पनीर मखनी, बटाटा भाजी, कांद्याची भजी, मस्त पुलाव, त्यासोबतच आपण कोशिंबीर बनवली आहे आणि मस्त टम्म फुगलेल्या अशा छान खुसखुशीत पुऱ्या, त्यासोबत पापड आणि कुरडई. तर आजची थाळी जी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. फ्रेंड्स, फॅमिलीला किंवा जवळच्यांना तुम्ही ही रेसिपी नक्की शेअर करू शकता. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजची जी थाळी आहे ती अतिशय टेस्टी बनलेली आहे, बनवायला अतिशय सोपी आहे.
भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.